भ्रष्टाचाराचा कर्दन काळ. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीटजी सोमय्या पुरंदर दौऱ्यावर आले. त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा गडाच्या पायथ्याशी दर्शन घेतले व महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. तसेच राज्यातील 12.5 कोटी जनतेला दिलासा मिळेल असे वक्तव्य केलंय. यावेळी जेजुरी शहराच्या वतीने किरीट सोमय्या यांचे स्वागत जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे गिरीशाप्पा जगताप यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, जेजुरी अध्यक्ष सचिन पेशवे, ओबीसी महिला अध्यक्षा अलका शिंदे, महाराष्ट्र मीडिया प्रमुख सुनीता कसबे, कार्याध्यक्ष गणेश भोसले, सरचिटणीस श्रीकांत थिटे, कैलास जगताप, प्रसाद अत्रे, तुकाराम यादव, राजू कुदळे, चंद्रकांत झगडे, नंदकुमार झगडे, दत्ता देंढे, प्रकाश काका भामे, संजय चव्हाण, वाल्हे शहराध्यक्ष चंद्रकांत सासवडे, सचिन दोशी, नवनाथ बरकडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसाद जी भंडार काय काय उधळ आहे असं काय करा भंडार हातात राहणे भंडार द्या प्रसाद जी भंडार हातात द्या उधळ्याला जास्त दे जरा हरी जगत म्हणा अजून द्या त्यांना सांगा वरती साहेब असा वर उधळा जरा भंडार देवाला प्रार्थना केली आहे. जय मल्हार तर सगळेच म्हणतो आपण, परंतु आज खऱ्या अर्थात महाराष्ट्राला या कोविड हा जो एक शाप जगाला आहे, पण त्यात महाराष्ट्रात अधिक मृत्यू आहे. कोविड आणि भ्रष्टाचारचा भस्मासूर आज महाराष्ट्राला भेडसावत आहेत. त्यापासून मुक्त करण्याची मला शक्ती दे, आम्हाला शक्ती दे हीच प्रार्थना. भ्रष्टाचाराचा कर्दन काळाचा जय हो, भ्रष्टाचार कर्दन काळाचा जय हो. सर, तुम्ही आज जेजुरी या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनासाठी आलात, तुम्ही जनतेला काय मार्गदर्शन कराल? देवावर विश्वास ठेवा आणि तिथून आपला आत्मविश्वास दृढ करा. श्रद्धा असू द्या की आपण कोविडवर मात करतच आहोत. जे गेल्या 18 महिन्यात महाराष्ट्राला हा जो भ्रष्टाचाराचा शाप आहे, त्या शापापासून पण आपलं मुक्त आपण मुक्त होणार हीच खंडेरावाला प्रार्थना केली. आणि खंडेरावांनी पण मला आशीर्वाद दिला आहे, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होणार. करतात तर एक सूचना
की हा पूर्ण